सर्व समस्यांचा उपाय परिश्रमाला नाही पर्याय। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो। प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून घेत असतो। त्यानुसार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे, कारण या दिवशी राहू ग्रह राशी परिवर्तन करणार आहे। हे केवळ राहूचं राशी परिवर्तन नसून त्यामुळे गुरु आणि राहू या दोन ग्रहांची युती देखील समाप्त होणार आहे, त्यामुळे हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाचे ठरणार आहे। या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत। त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत। तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल। तर दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू ग्रह राशी परिवर्तन करीत आहे। तो मेष राशीतून मीन राशीमध्ये म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे। त्याचवेळी गुरु राहू युती देखील समाप्त होणार आहे, त्यामुळे गुरु आणि राहू या दोघांच्या एकत्रित परिणामांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। राहू समजून घेताना या राहूच्या अनेक शुभ बाबी आहेत, तर काही अशुभ बाबी देखील आहेत। त्यात एक वेगळा विभाग येतो, तो म्हणजे राहू काळ होय। राहू काळाचं महत्त्व, कालसर्पयोग, त्याचे प्रकार हे देखील सर्व आपण समजून घेणार आहोत। आपण मुख्यतः राहूला समजून घेणार आहोत। राहू समजून घेत असताना त्याची केवळ एकच बाजू समजून घेऊ असं नाही, तर राहूची दुसरी बाजू देखील आपण समजून घेणार आहोत। कारण राहूविषयी केवळ नकारात्मक बाजूने समाजात गैरसमज पसरला, तसंच जर आपण केवळ सकारात्मक बाबी मांडल्या तरी गैरसमज पसरतील। आपल्या पराशर ऋषींनी सांगितलं आहे, प्रत्येक ग्रहाला आधी समजून घ्या, त्यानंतर त्याच्या फळांचा विचार करा। तसंच कोणताही ग्रह हा कधीच एकटा परिणाम करत नाही। राहू ज्या ग्रहाच्या राशीत असतो त्या राशीचं बळ तो स्वतःकडे ओढून घेतो। अर्थात त्यामुळे राहूचं प्रत्येक ग्रहाशी होणारे योग हे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करीत असताना एकट्या राहूवरून कोणताही निष्कर्ष काढू नये। तो शुभ किंवा अशुभ जे काही परिणाम देत असेल त्यासाठी अन्य ग्रहांची स्थिती देखील तेवढीच कारणीभूत ठरते। मनुष्य जीवनातील अनेक गोष्टी अशा असतात की ज्या राहू उचलून धरतो। तुमच्या बुद्धीवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय। तुमच्या वाणीवर प्रभाव टाकणारा ग्रह म्हणजे राहू होय। वार्तालाप करणं, संचार सेवा, मीडिया, तुमचे विचार हे सर्व राहूवरून ठरतं। तुमच्या मनात निर्माण होणारा भ्रम म्हणजे राहू होय। तुमच्या आयुष्यातील संघर्ष म्हणजे राहू होय। या संघर्षाला सहजतेने बाजूला करून प्रगती साध्य करून देणारा ग्रह म्हणजे राहू होय। कर्क राशीच्या दृष्टीने राहू परिवर्तनाचा विचार केल्यास राहू तुमच्या दशमस्थानात विराजमान असून आता तो तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे। याचा जास्त सकारात्मक प्रभाव तुम्हाला राहूपेक्षा गुरुदेवांमुळे प्राप्त होईल। गुरुदेव तुमच्या दशमस्थानात विराजमान आहेत, म्हणजे त्रिकोणाचे स्वामी होऊन ते केंद्रस्थानात विराजमान आहे। गुरुदेव तुमचे भाग्येश आहे, मात्र मागील काळात राहूच्या युतीमुळे ते तुम्हाला परिपूर्ण फळ देऊ शकत नव्हते। आता गुरुदेव तुम्हाला स्वतंत्रपणे फळ देण्यासाठी मुक्त होणार आहेत। त्यांचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल। मागील काही काळात कर्क जातकांनी सातत्याने संघर्षाचा सामना केला आहे। एकीकडे शनिदेवांची ढैया, तर दुसरीकडे भाग्येश राहूच्या युतीत असणं, त्यामुळे कर्क जातक सातत्याने संघर्षाचा सामना करीत होते। कर्क जातक हे मुळातच संवेदनशील असतात, त्यामुळे तुम्ही दररोज केवळ एकाच प्रयत्नात असायचे की या संपूर्ण चक्रातून बाहेर पडून यशाकडे वाटचाल मी कशी करू। त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न देखील भरपूर करत होते, परंतु त्या तुलनेत तुम्हाला भाग्याचं सहकार्य लाभत नव्हतं। आपण नेहमीच म्हणतो की
प्रयत्नांना जेव्हा भाग्याची जोड मिळते तेव्हा यशाचा आविष्कार होत असतो. त्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश गुरुदेव आता तुम्हाला स्वतंत्र शुभफळं द्यायला बाध्य होणार आहेत. तुमचे कर्म उत्तम होणार आहेत. दशमस्थानात त्रिकोणाचा स्वामी विराजमान आहे. दशम हे पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्रस्थान असतं. कर्माची संपूर्ण दिशा इथूनच निर्धारित होत असते म्हणून या काळात तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना पंचम सप्तम नवम अशा एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांच्या दृष्टीलाही प्रचंड महत्त्व असतं कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार दशमस्थानातील गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल त्यामुळे धनात वृद्धी होणं, कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आगमन होणं, वाणी अधिक प्रगल्भ होणं असे अनेक सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. यानंतर दशमस्थानातील गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू, वाहन, सुखशांती, मातृसौख्य या गोष्टी बघत असतो. त्यानुसार या काळात तुमच्यासाठी वास्तूचे नवीन योग निर्माण होतील. वाहनाचे शुभ योग निर्माण होतील. आता वास्तू किंवा मनासारखी वास्तू तुम्हाला दिसून येत नव्हती ती आता दिसून येईल. याशिवाय विविध संधी प्राप्त होतील. तुमच्यासाठी आईचं सौख्य वाढेल. एकंदरीत गुरुदेव तुम्हाला खूप काही देणार आहे त्याचा स्वीकार करायला तुम्ही तयार राहा. दशम स्थानातील गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. त्यामुळे नोकरीमध्ये मागील काळात जे अस्थैर्य निर्माण झालं होतं तिथे तुम्हाला स्थैर्याचा अनुभव प्राप्त होईल. कोर्टात एखाद्या केसवर तुमचा कामकाज सुरू असेल तर त्यातही तुमच्या यशाची टक्केवारी वाढेल. असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला गुरुदेवांमुळे प्राप्त होणार आहेत. त्याचवेळी गुरुग्रह राहुग्रह भाग्यस्थानात गेल्यामुळे एकीकडे तो भाग्यात उणीव निर्माण करेल मात्र राहू म्हणजे अटॅचमेंट होय. राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं होय. राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. अग्नितत्वातून जलतत्वामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे तो थोडा सौम्य होणारच आहे. त्यामुळे भाग्य आणणं ही मानसिकता त्याची तयार होईल. कितीही विपरीत परिस्थिती असेल तरी मी संघर्षाने यश मिळवून आणेल ही भूमिका तयार होईल. विशेषतः जे कर्कजातक राजकारणात कार्यरत असतील तर त्यांच्यासाठी यशाच्या संधी इथे बऱ्यापैकी वाढताना दिसून येत आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अधिक कणखर बनेल, संघर्षशील बनेल. संघर्षातून यश खेचून आणण्याची उमेद त्यांच्यात निर्माण होईल कारण राहूची पंचम दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या स्थानावर पडत आहे. त्यानंतर भाग्यस्थानातील राहूची सप्तम दृष्टी तुमच्या पराक्रम या परिश्रमाच्या स्थानावर पडणार आहे. त्यामुळे तुमच्या पराक्रमात परिश्रमात वृद्धी घडून येईल. राहू जरी नकारात्मक ग्रह असला तरी तो अटॅचमेंट देतो. कितीही परिश्रम करण्याची मानसिकता तो निर्माण करतो किंबहुना परिश्रम करण्यात तो आघाडीवर असतो. यश खेचून आणणं ही त्याची मानसिकता असते. मग अशावेळी विशेषतः डॉक्टर, मेडिकल क्षेत्र असेल, राजकारणी व्यक्ती असतील किंवा जिथे जिथे मोठा संघर्ष असतो तिथे तिथे सुद्धा राहू परिश्रमाने यश खेचून आणतो. त्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करण्याची मानसिकता तो जातकांमध्ये निर्माण करतो. भाग्यस्थानातील राहूची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. त्यामुळे शिक्षणात अडथळा अडचणी निर्माण करणं हे त्याचं आवडीचं कार्य राहील. विशेष बाब म्हणजे शनिदेवांची दशम दृष्टी देखील तुमच्या पंचम स्थानावर आहे. शिक्षणात अडथळे निर्माण होणं, अभ्यासात मन न लागणं, दुसरीकडे मन भरकटणं अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. अशा काळात आपली इच्छाशक्ती जागृत करून परिस्थितीवर मात करायची असते. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या तुम्ही ठामपणे ठरवायला हवं की मी शिक्षणात यश मिळवेल, शैक्षणिकदृष्ट्या मी यशस्वी होईल असा ठाम निर्धार केल्यानंतर त्या दृष्टीने सतत परिश्रम करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील कारण राहूची दृष्टी तुमच्या शिक्षणात अडथळे निर्माण करणार आहे. मी नेहमी सांगते की जेव्हा आपल्याला भाग्य साथ देत नाही तेव्हा परिश्रम वाढवायला हवेत. त्यानुसार या काळात कर्कजातकांनी परिश्रम वाढवायला हवेत. त्यानंतर तुम्हाला शिक्षणात यश नक्कीच मिळेल.
याच काळात तुमच्यासाठी शनिदेवांची ढहिया देखील सुरू आहे. म्हणजे राहू आणि शनीसारखे दोन मोठे ग्रह असहकार्य करीत असताना गुरुदेव मात्र तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहेत. विशेष बाब म्हणजे आता ते तुमच्या कर्मस्थानात आहे, त्यानंतर ते लाभस्थानात प्रवेश करतील, तिथेसुद्धा ते तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करणार आहे. विपरीत परिस्थितीत जिथून सहकार्य मिळतं ते जास्त महत्त्वाचं असतं. राहूच्या या विपरीत गोचरमध्ये तुमचे भाग्येश गुरुदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत. परिश्रम तुम्ही करणारच आहात. भाग्य आणि कर्म याचा समन्वय झाल्यामुळे राहू व शनीद्वारे कितीही परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, ही बाब लक्षात घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे अगदी सहज कोणीही करू शकतं. उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो. ते उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो. या राहू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता 30 ऑक्टोबरपासून पुढील 11 दिवस दररोज किमान 5 वेळा ओम राहावे नमहा या राहूच्या बीज मंत्राचा जाप सर्व राशीच्या जातकांनी करावा. याशिवाय कर्क राशीच्या जातकांसाठी पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.